नमस्कार साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहू येथील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत केलेल्या अपमानाबद्दल पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं घोषणाबाजी करत त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हा कार्यक्रम राबवला गेला असतो, आमंत्रण देणं हे देहू संस्थांचं काम आहे, परंतु ज्यावेळी पंतप्रधान महोदयांचा दौरा लागतो त्यानंतर तिथे होणाऱ्या पूर्ण कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आणि त्याचा दौरा किंवा नियोजित भाषणं आणि तिथला कार्यक्रम हे पीएमओ ऑफिस करत असतं, महाराष्ट्रातले असणारे भाजपची काही मंडळी करत असतात. त्यांनी जाणीवपूर्वक हे षडयंत्र केलं आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे पंढरपूर.